असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग असं म्हणतात, अर्थात लोक तर तुमच्यातल्या चुका काढण्यासाठीच असतात, पण लोक काय म्हणतील किंवा ते माझ्यातल्या चुका काढतायत म्हणून स्वतःचं मन दुखवून घेणं याला काहीच अर्थ नाही। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एक चित्रकार होता, तो गुरुचा सर्वात आवडता शिष्य होता, पण त्याला कोणताच गर्व नव्हता। गुरु आणि स्वतःच्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता। एकदा 3 दिवस परिश्रम करून त्याने खूप सुंदर असं चित्र काढलं, पण आपले चित्र चांगले आहे का हा प्रश्न त्याला कोणाला तरी विचारावा असा वाटला। एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने ते चित्र लावलं आणि त्याच्या खाली एक पाटी लावली, मी काढलेलं हे चित्र तुम्हाला कसं वाटलं, यात कुठेही चूक वाटली तर त्या जागी एक छोटीशी फुली मारा। लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्यासाठी तो संध्याकाळी तिथे पोहोचला। संपूर्ण चित्र फुलांनी भरलेलं होतं आणि हे बघून त्याचे डोळे पाण्याने भरले। चित्रकाराला खूप वाईट वाटलं, तो धावत धावत आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, मी हरलो, मी खूप वाईट चित्रकार आहे, मी चित्रकला सोडायला हवी, मी संपलो। हे ऐकून गुरु म्हणाले, वत्सा, तू व्यर्थ नाहीयेस, तू खरोखरच फार चांगला चित्रकार आहेस, मी हे सिद्ध करू शकतो, जसं तू चित्र काढलं होतंस अगदी हुबेहूब तसंच दुसरं चित्र काढून दे। चित्रकाराने तसेच चित्र काढून 2 दिवसांनी गुरूंकडे आणून दिले। गुरुंनी त्याला पुन्हा त्याच गजबजल्या रस्त्यावरती ते चित्र ठेवायला सांगितले आणि खाली एक वाक्य लिहिलं, मी हे चित्र काढलंय, त्यात काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा। अशी पाटी लावून दोघही निघाले। संध्याकाळी परत येऊन पाहिलं तर कुणीही त्या चित्राला हात सुद्धा लावला नव्हता। 6-8 दिवस ते चित्र तसेच राहिले। त्यावर गुरु म्हणाले, फुल्या मारणं सोपं आहे पण दुरुस्ती करणं मात्र कठीण, दुनियेच्या कोर्टात स्वतःला उभं करू नकोस। मित्रांनो, गोष्ट इथंच संपली पण नक्कीच काहीतरी शिकवून गेली, हो की नाही? दुनियेचा कोर्ट तुम्हाला योग्य तो निकाल देईलच असं नाही, अर्थात आजूबाजूचे लोक तुमच्यातल्या चुका काढण्यासाठीच असतात, पण याचा अर्थ असा नाही की कोणी काही सांगितलं किंवा आपल्यातली उणीव दाखवून दिली, आपल्यातली चूक दाखवून दिली तर ते ऐकायचंच नाही असं अजिबात नाही आहे। जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्या चुका दुरुस्त करता आल्या तर खूपच चांगलं आहे आणि ते करायला हवंच, पण प्रत्येक वेळेला लोक मला नावं ठेवतात, लोक माझ्यातल्या उणीवा काढतात, म्हणजे मी चुकीचाच आहे किंवा मी उणीवांनी भरलेलाच आहे असा त्याचा अर्थ होत नसतो। त्यामुळं लोक माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतात यापेक्षा मी माझ्याकडे कोणत्या नजरेनं बघतो हे जास्त महत्त्वाचं आहे। जिथं जिथं चुका आहेत तिथं तिथं अवश्य त्या इम्प्रूव्ह करा, पण प्रत्येक वेळेला लोकांच्या नजरेतून स्वतःला न बघता स्वतःच्या नजरेतून आधी स्वतःला बघायला शिका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून चालायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा, आणि लक्षात घ्या आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।